काल जे जर गुन्हा जर पकडले त्या संदर्भात माणगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये डालगरपाटा येथे तेडगुरेंची चाळ आहे, दत्ताराम तेडगुरे. इथं आम्हाला माहिती मिळाली होती की सदर चाळीमध्ये खोली नंबर 2 काही अवैध स्फोटकाचा साठा केला जातो की जो जनतेच्या दृष्टीने जीवितास धोका निर्माण करू शकतो. त्याप्रमाणे माननीय SDPO सह माननीय दत्ता नलावडे, EPI गायकवाड साहेब, मी स्वतः WPA साहेब रुंगुले, हे माननीय SP सर श्री अनिल पारस्कर व ॲडिशनल SP श्री सचिन गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली रवाना होऊन बातमीप्रमाणे खात्री केली असता डालगरपाटा येथे नूर मोहम्मद काजी नावाचा एक इसम त्या रूममध्ये मिळून आला. BDDH पथकाच्या साह्याने सदर खोलीची झडती घेतली असता त्यामध्ये 965 ED इलेक्ट्रॉनिक डिटोनेटर आणि 46 जिलेटिन असे साहित्य मिळून आलं आणि त्याला कुठलीही सुरक्षितेची काळजी घेतली नव्हती अथवा कुठलाही परवाना नसताना ते बाळगलेल्या स्थितीत मिळून आलेले आहेत. तर ते आपण ताब्यात घेऊन सुरक्षित स्थितीने ठेवून त्या नमूद आरोपिताविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे आणि हे कुठून आलेत, काय आलेत, याचा उपयोग काय केला जातो या अनुषंगाने देखील आमचा तपास चालवलेला आहे.